राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलंय. महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना त्यानंतर वेग आलाय. भाजपाने सत्ता स्थापन केल्यास त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल आणि मतदानावेळी आम्ही भाजप सरकार विरोधात मतदान करू असं राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलंय. त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते मलिक यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. भाजप सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल, त्यात ते यशस्वी ठरले नाही तर हे सरकार कोसळेल. तेव्हा उद्भवणाऱ्या स्थितीत महाराष्ट्राच्या हितासाठी पर्यायी सरकार कशा प्रकारे देता येईल यावर आम्ही निश्चितच विचार करू असं मलिक यांनी नमूद केलं. मलिक यांनी शिवसेनेबाबतही एक महत्वपूर्ण असं विधान केलंय. भाजप सरकार पाडण्यासाठी शिवसेना भाजप विरोधात मतदान करणार आहे का हे आम्हाला पाहायचंय. तसं झालं तर नंतर पर्यायी सरकार कसं देता येईल याचा विचार राष्ट्रवादी करेल असं मलिक यांनी स्पष्ट केलं. राज्यपाल महोदयांनी भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केलेलं आहे. ही प्रक्रिया आधी पण सुरू झाली असती, पण आता राज्यपाल महोदयांनी हे खातरजमा करून घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाकडे स्पष्ट बहुमत आहे की नाही, नाहीतर या राज्यामध्ये घोडेबाजार सुरू होऊ नये याची खातरजमा करण्याची जबाबदारी राज्यपाल महोदयाची आहे. तरी भारतीय जनता पक्ष सरकार बनवत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या विरोधात मतदान करणार आहे. पटल्यावर सरकार पडल्यानंतर महाराष्ट्राच्या हितासाठी एक पर्याय सरकार निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.